काय रे रुपेश, काय झालं बाळा? मॅडम मला एक प्रश्न होता. हा विचार ना मग. मॅडम मला तर लक्षातच राहत नाही की कोणत्या महिन्यामध्ये कोणता सण येतो आणि वर्षभरात किती सण येतात आणि ते कोणत्या महिन्यात येतात हे तर माझ्या लक्षातच राहत नाही. बर बर, बस खाली बाळा, मी सांगते तुला. अरे अगदी सोपं आहे नुपेश. हे पहा मुलांना, आता नुपेशची जी अडचण आहे, जो नुपेशचा प्रश्न आहे, तो तुम्हाला पण पडला असेल की कोणत्या महिन्यात कोणता सण येतो आणि त्या महिन्यात येणारे सण आपण कसे लक्षात ठेवावे. तर हे पहा, तुमच्या लक्षात राहण्यासाठी मी तुमच्यासाठी एक कविता बनवते. त्या कवितेमध्ये महिन्यांची नावे असतील आणि सणांची नावे असतील. पहा आता आपण कविता सुरू करायची. हो मॅम. ओके छान, बसा खाली. चला 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 आपण करूया साजरा. चला 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 आपण करूया साजरा. आपला सण आनंदाचा, आपला सण आनंदाचा. आला 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 चैत्र आला, आला 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 चैत्र आला. गुढ्या आनंदाची उभारूया, गुढ्या आनंदाची उभारूया. रामनवमी हनुमान जयंती, रामनवमी हनुमान जयंती. साजरी आपण करूया, साजरी आपण करूया. वैशाख महिन्यात अक्षय तृतीया, वैशाख महिन्यात अक्षय तृतीया. ज्येष्ठ महिन्यात एकच सण, ज्येष्ठ महिन्यात एकच सण. वटपौर्णिमा आहे महिलांचा सण, वटपौर्णिमा आहे महिलांचा सण. आषाढ महिन्यात उपास करू, आषाढ महिन्यात उपास करू. एकादशी धरू अन दुपट खाऊ, एकादशी धरू अन दुपट खाऊ. गुरुपूजनाचा आला दिवस, गुरुपूजनाचा आला दिवस. गुरुपौर्णिमा आहे खास, गुरुपौर्णिमा आहे खास. पहा मुलांनो, चार महिन्यांची नावे आता लिहून झाली का तुमची? हो मॅम. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ आणि आषाढ. आता आहे श्रावण महिना. पा श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे हिरव हिरव गा झालेलं असते. पावसाळा ऋतू असतो की नाही तेव्हा? हो मॅम. हा आणि पा पूर्ण निसर्ग, पूर्ण धरती सुंदर अशी एकदम नटलेली असते, अशी छान अशी खुलून दिसते. जणू काही धरतीने हिरवा शालू पांघरलेला आहे. धबधबे पाहिलेले तुम्ही? हो मॅम. पा धबधब्याला किती पाणी असते. आणि असा हा जो श्रावण महिना आहे हा सगळ्यांनाच आवडणार आहे, कारण की या महिन्यात सण खूप येतात. म्हणून याला श्रावण महिन्याला आपण राजा म्हणतो, सणांचा राजा. श्रावण महिना सणांचा राजा, श्रावण महिना सणांचा राजा. नागाची करा आता पूजा, नागाची करा आता पूजा. बहीण भावाला ओवाळी, बहीण भावाला ओवाळी. हाताला बांधते छान छान राखी, हाताला बांधते छान छान राखी. अजून आहे गोकुळाष्टमी, अजून आहे गोकुळाष्टमी. नंतर आला बैल पोळा. असा आहे श्रावण राजा, असा आहे श्रावण राजा. भाद्रपद महिना आला आला, भाद्रपद महिना आला आला. चला बसूया गणेश पूजनाला, चला बसूया गणेश पूजनाला. दुर्वा फुले गोळा करू, दुर्वा फुले गोळा करू.
गौरी पूजनाची आरती म्हणू, गौरी पूजनाची आरती म्हणू। अश्विन महिन्यात मज्जाच मजा, अश्विन महिन्यात मज्जाच मजा। नवरात्रीत गरबा खेळू, नवरात्रीत गरबा खेळू। दसऱ्याला आपट्याची पाने वाटू, दसऱ्याला आपट्याची पाने वाटू। कोजागिरी साजरी करूया, कोजागिरी साजरी करूया। दिवाळीला लाडू बनू, दिवाळीला लाडू बनू। कार्तिक महिन्यात पाडवा आला, कार्तिक महिन्यात भाऊबीज आले। कार्तिक महिन्यात पाडवा आला, कार्तिक महिन्यात भाऊबीज आले। तुसी लग्नाची घटिका आली, तुसी लग्नाची घटिका आली। मार्गशीर्ष मध्ये दत्त जयंती, मार्गशीर्ष मध्ये दत्त जयंती। पौष महिन्यात मकर संक्रांती, पौष महिन्यात मकर संक्रांती। माघ महिन्यात शिवरात्री, माघ महिन्यात शिवरात्री। साजरी आपण करूया, साजरी आपण करूया। शेवटी आला फाल्गुन, शेवटी आला फाल्गुन। पुरण पोळी खाऊन, पुरण पोळी खाऊन। तुम्हाला आवडते का रे पुरणपोळी? हो मॅम। छान। शेवटी आला फाल्गुन, पुरण पोळी खाऊन, पुरण पोळी खाऊन। साजरी करू आपण होळी, साजरी करू आपण होळी। रंगांची करूया उधळण, रंगांची करूया उधळण। सणांचे घेऊ महत्व जाणून, सणांचे घेऊ महत्व जाणून। कशी वाटली रे तुम्हाला कविता? छान होती मॅम। समजले तुम्हाला सर्व महिन्यांची नावं आणि सणांची नावं? हो मॅम। ओके छान।